नमस्कार मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत धनवटे नॅशनल कॉलेजच्या मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे हेड प्राध्यापक नितीन कराले आहेत सर तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार सर आता आपण बघतोय की मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल बेस्ड नॉलेज मिळावं यासाठी महाविद्यालय काय करत मास कम्युनिकेशन ही फुल फील्ड मुळातच प्रॅक्टिकल बेस असते म्हणजे तुम्ही जे पुस्तकांमध्ये शिकता त्याच्या व्यतिरिक्त फील्डमध्ये शिकण्यासारखं भरपूर असतं म्हणून या मास कम्युनिकेशनच्या सिलेबसचा आणि आमचा ॲज अ शिक्षक माझा आणि आमच्या महाविद्यालयाचा पूर्ण होक हा प्रॅक्टिकलवर असतो प्रॅक्टिकलमध्ये म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल मास कम्युनिकेशनमध्ये येणारे जे विद्यार्थी असतात ते जर्नलिझम करण्याकरता पण येतात अँकरिंग करण्याकरता पण ते येतात किंवा थिएटरमध्ये कोणाला जायचं असतं तर या सर्वांसाठी त्यांचं बेसिक कम्युनिकेशन स्किल हे चांगलं असणं गरजेचं आहे आणि ते चांगलं नसेल तर ते होण्याकरता आम्ही त्यांच्याकरता कम्युनिकेशन स्किल्सचे शॉर्ट टर्म कोर्सेस किंवा सिलेबसमध्ये जे आहे ते आम्ही त्यांना शिकवतो हो खरंच त्यांना तो एक कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे की हे माझं कॉलेज आहे इथे काही हरकत नाही माझं चुकलं तरी चालेल मी करू शकतो तर हा जो कॉन्फिडन्स हा जो विश्वास आहे ते देण्याचं काम आमचे शिक्षक शिक्षक आणि आम्ही करतो नक्की सर तुम्ही इतकं का चांगलं काम करत आहे हा कॉन्फिडन्स देण्याचं काम करत आहे मला एक आणखी विचार असं वाटतं की आत्ता मुलांचं बारावी झालं किंवा काही झालं तर मोस्टली काय असतं डॉक्टर आणि इंजिनियरकडे जास्त मुलांचा कल असतो पण मास कम्युनिकेशनकडे म्हणजे माहितीच नसते मुलांना बऱ्याच मुलांना माहिती नसते आणि असलं तरी तर त्या कन्सेप्ट क्लिअर नसतो ते काय आहे काय नाही बरीच मनात भीती असते तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करतात करता मास कम्युनिकेशन करता हे त्यांच्याकरता नवा शब्द होता जर्नलिझम बऱ्याच जणांना माहिती होतं पण फक्त मास कम्युनिकेशनमध्ये पत्रकारिताच करता येते का की त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही असतं हे बऱ्याच वेळा माहिती नव्हतं तर हे माहिती नसताना आमचा ओघ असा असतो आम्ही त्यांना असं सांगतो आहे की मासकम्युनिकेशनमध्ये ना खूप साऱ्या वेगवेगळ्या फील्ड्स असतात म्हणजे पत्रकारितेच्या व्यतिरिक्त तुम्ही तिथे जसं मी मागाशी बोललो अँकरिंग करता येते अँकरिंग ही कुठे असू शकते ही कोणत्याही कार्यक्रमात असू शकते न्यूज अँकरिंग असू शकते एडिटिंग कंटेंट रायटिंग आणि याच्या व्यतिरिक्त जसं सिलेबसमध्ये आम्ही मागच्या वेळेस ॲड केलं तर ट्रॅव्हल ब्लॉगिंग मुलांना आवडतं फिरायला आवडतं मुलं फिरत पण असतात पण त्याचं ट्रॅव्हल ब्लॉगिंग म्हणून हे स्वतंत्रपणे करू शकतात हे त्यांना कळतं पण त्यांना ते कसं करायचं हे माहिती नसताना सिलेबसमध्ये आम्ही त्यांना शिकवतोय सर एक मोठा पत्रकार घडण्याचं काम सुरुवात इथनं होत असते आणि ते तुम्ही घडवतायत तर काय चॅलेंजेस येतात काय अडथळे तुम्हाला फेस करावं लागतात कारण आजचा यूथ आपण म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे आजकाल मोबाईल फोन्समध्ये जास्त गुंतलेला असतो किंवा त्यांच्या काहीतरी वेगळ्याच विचारसरणी असतात तर ते सगळं तुम्ही कसं सांभाळता ते कठीण काम असतं कारण आता जी जनरेशन आहे दोन्ही गोष्टी आहेत एक तर आता टेक्नॉलॉजी खूप फास्ट आहे ती दिवसेंदिवस बदलत राहते आणि मोबाईल सर्वांच्या हाती मिळाल्यामुळे कोविडनंतरची परिस्थिती अशी आहे की आईवडीलसुद्धा त्यांना काही म्हणत नाही किंवा म्हणू शकत नाहीत कोणी काहीच म्हणू शकत नाही त्यांच्या हाती मोबाईल म्हणजे सारं जग आहे पण ना कुठेतरी सायकोलॉजिकली त्यात एवढे गुंतून पडलेले आहेत की मुळात आपलं जे ज्ञान आहे ते वाढवण्याकरता आपल्याला वाचन करावं लागेल हे मुलं आता विसरत चालले आहेत ते त्यांना वाढवावं लागेल कारण वाचनाशिवाय पर्याय नाही त्यांनी जर असं सर्व शब्द शब्दांची जी शब्दांचं जे ज्ञान असतं ते आपल्याला मॅक्सिमम वाचल्यानंतर आणि ऐकल्यानंतर मिळेल मुलं फक्त ऐकत आहेत किंवा बघत आहेत पण बघताना कंटेंटवर तेवढं कंट्रोल नाही त्यांना असं वाटतं की रील्समध्ये आपण असं सर सरकत राहिलं तर कदाचित ते आपल्याला खूप छान वाटतं त्यातनं आपण शिकतो आणि असंच काहीतरी करून आपण काहीतरी पैसे कमवूया पण असं नसतं जोपर्यंत तुम्हाला शब्दसाठा तुमचा चांगला नसेल जोपर्यंत तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स नसेल जोपर्यंत तुम्हाला ते आठवत नाही वेळेवर तोपर्यंत तुम्ही प्रेझेंट कसे करणार तर मुलांना मला नेहमी नेहमी आम्ही तेच सांगतो आहे मी तेच सांगतो आहे की तुम्ही वाचन करा वाचनासोबत तुम्ही या सर्व जर गोष्टी केल्यात तर तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होईल तुम्ही स्वतःला डिसिप्लिनमध्ये आता मुलं डिसिप्लिन कमी आहे जनरेशनचा म्हणता येईल किंवा मुलं मुलं चांगलेसुद्धा असतात असं नाही मी पूर्ण जनरेशनला ब्लेम करतो आहे पण तिथे मॅक्सिमम मुलं वाही असे वाहून जातात की कुठेतरी चांगलं दिसतं आहे काहीतरी आवडायला लागतं आहे तर त्याला आवडतं म्हणून मला आवडतं मला का आवडतं याचा शोध घ्यायला ते जात नाहीत आणि कुठेतरी होतं की आता मी इथं सुरुवात केली आहे सुरुवात केली अर्ध्यापर्यंत जातात आणि दुसरं काहीतरी आवडलं की सोडून देतात म्हणजे मोटिवेशन डीमोटिवेशन ते सगळं त्यांचं सुरू असतं हो अगदी बरोबर तर या मोटिवेशनमध्ये आमचा सर्वात महत्त्वाचा रोल असा आहे की त्यांना जे करायचं आहे त्याकडे मोटिवेट करत राहणं आणि योग्य आहे ते सांगणं कारण त्यांना आम्ही शिकवणारे कोणीच नाही मला असं वाटतं की ॲज अ शिक्षक आम्ही एक फॅसिलिटी देणारे फॅसिलिटेटर असतो आम्ही शिक्षक म्हणण्यापेक्षा हे फॅसिलिटी देणं याच्यासाठी गरजेचं आहे कारण की त्यांना मला एक दिशा द्यायची आहे डायरेक्शन द्यायचं आहे मान्य पण ती देत असताना त्यांच्या चौकटीच्या बाहेर त्यांना निघून ह्या सर्व गोष्टी एक्सप्लोअर करणं जास्त गरजेचं असतं तुम्ही जर तुमचे विचार त्यांना दिले आणि त्या विचारावर ते चालले तर नवं मिळणार नाही जर तुम्हाला नवं हवं असेल ना तर त्यांना करू द्या ते केल्यानंतर मग त्यांना त्यांच्या सपोर्टमध्ये तुम्ही उभे उभे राहा तर आपला नवा भारताला खूप मोठी भरारी मिळेल आत्ता मास कम्युनिकेशनमध्ये सर तुमचं एज्युकेशन यामध्येच झालेलं आहे तर तेव्हापासून आणि आत्ता तुम्ही या डिपार्टमेंटच्या हेड आहेत आत्तापर्यंत म्हणजे मुलांचा या कम्युनिके मास कम्युनिकेशनकडे येण्याचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे की कमी झाला आहे की नॉर्मल आहे वाढलं आहे वाढलं आहे आधी बऱ्याच जणांना माहिती नसायचं मास कम्युनिकेशन म्हणजे काय याचं श्रेय बऱ्याच प्रमाणात चित्रपटांना सुद्धा जातं व्हायरल गोष्टी सोशल मीडियाला सुद्धा जातं कारण न बऱ्याच वेळा मास कम्युनिकेशन केलं आहे मास कम्युनिकेशन झालं आहे असंही होतं की सिनेतारका जे असतात नटनट्या जे असतात त्यांनीसुद्धा मास कम्युनिकेशन केलं आहे जेव्हा जेव्हा त्यांना कळतं कुठेतरी त्याचा परिणाम त्यांच्यावर होतो पण जेव्हा ते मास्कॉमला येतात तेव्हा त्यांना कळतं की हे क्षेत्र किती मोठं आहे आणि वेळ गेल्यानंतर हे कळून फायदा नाही म्हणून वेळेच्या आधी जर तुम्ही हे करून घेतलं तर फार चांगलं सर धन्यवाद सर तुम्ही आज आमच्याशी जुळले आणि आम्हाला याबद्दल अधिक माहिती दिली त्यासाठी तर आज आपण बघितलं की आपण मास कम्युनिकेशनबद्दल आपण माहिती घेतली विद्यार्थ्यांनी काय करायला हवं काय कि नाही किती याचं इम्पॉर्टन्स याचं आपण जाणलं क्षेत्र कुठलंही असो पण तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा हा खूप सुंदर संदेश हा सरांनी दिलेला आहे अशाच आपण विविध माहिती आपण घेणार आहोत विविध मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नागपूर